मुंबई गोवा महामार्गावरील कासू ते इंदापूर एकेरी मार्गिकेचं काम गणेशोत्सवापूर्वी शंभर टक्के पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौऱ्याच्या निमित्तानं पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळेस ते बोलत होते मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांपैकी पहिल्या बेचाळीस किलोमीटरच्या टप्प्यापैकी तेवीस किलोमीटरचे एकेरी मार्गिकेचं काम पूर्ण झालेलं असून या टप्प्यातील उर्वरित काम तसंच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यामधील काम नवीन यंत्रांच्या सहाय्यानं जोमानं सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाचं बहुतांश काम जवळजवळ पूर्ण झालं आहे कशेडी घाटाचं काम या कामामधील एकेरी मार्गिका आणि परशुराम घाटाच्या रस्त्याचंही काम जोमानं सुरू आहे असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं काल पनवेलपासून सुरू झालेला मंत्री चव्हाण यांचा दौरा सिंधुदुर्गातील झाराप इथं संपला